आमदार रोहित पवार यांची गिरीश महाजन आणि भाजपा नेत्यांवर घणाघाती टीका पाहायला मिळाली. स्वतःची ताकद वाढवण्यासाठी एखाद्या मोठ्या बहुजन ओबीसी नेत्याची ताकद कमी करण्याचं काम भाजपा नेत्यांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या घरी रोहित पवार यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वतःची ताकद वाढवण्यास एखाद्या मोठ्या बहुजन ओबीसी नेत्याची ताकद कमी करण्याचं काम इथल्या भाजपा नेत्यांकडून होत आहे. त्याचा एक भाग ईडी सीबीआय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हे फक्त राजकारण महाराष्ट्रात होत आहे. एकनाथ खडसेंसारख्या मोठ्या नेत्यांची ताकद कमी करण्याचं कामही भाजपाकडून झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. नाही बघा, मी बघण्यापेक्षा तुम्ही कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी आत्ता विचारलं की ह्या ज्या ईडीच्या कारवाई त्या ठिकाणी केल्या जातात त्याच्या मागचं कारण काय असेल, तर त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं येतं की ह्याच्या मागे एक मुख्य कारण आहे, म्हणजे राजकीय एखादी गोष्ट. आणि आज आपण बघितलं, आणि याच्या आधीसुद्धा, म्हणजे खडसे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं की एक मोठे नेते भाजपमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांना एक वेगळ्याच कारणामुळे, चुकीच्या कारणामुळे त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न अनेक भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला. या परिसराचं प्रतिनिधित्व भाजपचे करणारे जे नेते आहेत, स्वतःची ताकद वाढवण्यासाठी या ठिकाणी बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा एखादा मोठा नेता असेल त्याचीसुद्धा ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा एक भाग म्हणून जर तुम्ही बघितलं तर ईडी हे एक प्रकरण त्याच्यामध्ये असू शकतं. आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा असणारे जे इतर नेते आहेत त्यांच्यावरसुद्धा आज जर आपण बघितलं तर ईडी सीबीआय आयटी या माध्यमातून कारवाई त्या ठिकाणी केली जाते. आणि तुम्ही जर बघितलं तर ईडी त्या बाबतीत काहीच बोलत नाही, पण काही भाजपचे आणि कदाचित ईडी आणि सीबीआयचे जे प्रवक्ते आहेत ते त्या ठिकाणी येतात. ते स्वतः म्हणतात की ईडीला आम्ही पुरावे दिले. मग पुरावे तुम्ही दिले असतील मग ईडी काय करते? मग ईडीला पुरावे घ्यायला जमत नाही का? मग ईडी जर करत असेल तर मग काय करते? असे वेगवेगळे प्रश्न आहेत. पण ह्याच्यामागे फक्त आणि फक्त राजकारण आहे असं आमचं काय सर्वसामान्य लोकांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. आणि आपण बी जे पीची जर पद्धत बघितली, जो एखादा नेता बी जे पीमधला सुद्धा जर लोकप्रिय होत असेल आणि बहुतांश बहुजन समाजाचे नेते, त्या ठिकाणी त्याची ताकद ही कमीच केली जाते. अनेक लोकांना तिकीटंसुद्धा त्या ठिकाणी दिलेली नाहीत. आणि आपण आत्ताच जर काही दसऱ्याच्या दिवशी एका मोठ्या बी जे पीच्या नेत्याचं वक्तव्य त्या ठिकाणी बघितलं तर त्याच्यातून सुद्धा कुठंतरी असं वाटतं की काही नेत्यांवर बी जे पीच्या माध्यमातून अन्याय केले जातात. मग पार्टीमध्येच जर एवढा अन्याय असेल तर बाहेरच्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीने नाव खराब करण्याचा प्रयत्न, म्हणजे ईडी आणि ह्या गोष्टीचा वापर करून नाव खराब करण्याचा प्रयत्न हे करत सातत्याने करत आहेत. पण शेवटी लोकं आपल्याबरोबर असतील तर या बाबतीत काळजी करण्याची जरूरत नाही असं आमच्यासारख्याला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.